हॅलो. अरे सार्थक, काय झालं? काय करताय तुम्ही? कुठे आहात? वेदांत अमूल्याच्या मागे धावतोय. आम्ही वेदांतच्या मागे धावतोय. काय स्पीड आहे तुझ्या भावाचा. मग वाटलं काय तुला स्पोर्ट्समन आहे तो? अगं भावाचं कौतुक काय करतेस? इथे अमूल्य अडचणीत आहे. हो ए, पण मग तू का थांबलायस? तू जा ना त्याला पकड पळ. अगं तो हाती तर लागला पाहिजे. कुत्रे मागे लागल्यासारखं धावतोय आम्ही. हे बघ, व्हॉट एव्हर, काही कर, पण त्याला इकडे घेऊन ये परत. कारण काय देऊ? सांग त्याला की तू मला घ्यायला आलायस. मी पण त्याला मगाशी तसंच सांगितलं होतं. एक काम कर, तू वेदांतला फोन कर आणि कुठे येतो विचार. सार्थक फोन नाही उचलत म्हणून सांग. त्याला गुंतवून ठेव तू. ओके ओके, ठीक आहे, चालेल. अरे दादा, कुठे आहेस तू? मी निघतीये. तू निघ, मला वेळ लागेल. दादा, तुझा आवाज असा का येतोय? तू दमलायस का? मला सांग तू काय करतोयस. एका मुलीचा पाठलाग करतो. व्हॉट, इतक्या रात्री मुलीचा पाठलाग? नाही नाही, म्हणजे मी माझा पाठलाग करतोय. आय मीन ती माझा पाठलाग करते. नाही ऍक्च्युली मी आद्या, ऐक ना, मी आता जरा गडबडीत आहे. मी भेटल्यावर सविस्तर सगळं सांगतो. ओके बाय. सार्थक तुला घरी सोडणार होता ना? नाही सर, नाही. मला आता कोणाचीच साथ नको. माझा मी एकटाच बरा. मी हे असं सरळच जाणार आहे. इथे जवळच माझी मावशी राहते ना, तिच्याकडे. घरीच जा, इकडे तिकडे भटकू नकोस. रस्ता चुकशील. नाही सर, नाही. आता मी रस्ता नाही चुकणार. मी आता ठरवलंय सरळ मार्गी जगायचं. आपण भलं आणि आपलं काम भलं. सर, नोकरी टिकली पाहिजे. बाकी काहीच महत्वाचं नाही. हा येतो मी. त्याला काय झालं अचानक? सरळ मार्गी वगैरे काय बोलत? ठीक आहे ना? ठीक येतो. त्याला काय होणार आहे? एकदम ठीक येतो. त्याच काय आहे, मावशीची आठवण आली असेल ना म्हणून थोडा भावूक झालाय तो. हे बघ, आद्या पण आली. बर चल दादा, आम्ही निघतो आता. नाही नाही, थोड्या रात्री कशाला? उद्या सकाळी नाही का? अरे नको, घरी खूप काम आहेत. पप्पा पण आलेत ना? आणि हो हो हो, त्यांची तर भेटच होत नाही. वेळच नसतो ना त्यांच्याकडे. मग जरा घरी जाऊ, त्यांना भेटू, मग परत ऑफिसला पण जायचंय, सगळी तयारी करायची, त्यामुळे निघतो आम्ही. ठीक, गुड नाईट. गुड नाईट. आता सांग काय झालं. सांगते. तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत. अच्छा, म्हणजे इथेच आहेस का तू? तू तिथेच थांब, मी आलोच. मी तुला सांगते, मी दादा आणि वहिनीच्या नादाला इथून पुढे कधीच नाही लागणार. त्या जीवाने काय पाठलाग केला माझा, थोडक्यात वाचले मी. बास पुरे आता, परत असली दिव्य करू नकोस. पण अग, हे सगळं मी माझ्यासाठी करते का? तुझ्यासाठीच करते ना. हे बघ, एकदा वेदांतच्या मनात मुलींबद्दल जागा तयार झाली ना, मग तो लग्नाला तयार हो. मग एकदा त्याचं लग्न झालं की मग तुझं आणि विक्रांतचं लग्न.
कसली किचकट केस आहे नाही याच्यापेक्षा तर मेडिकलची केस बरी. पण तायडे याच्यात जर का वेदांतला कळलं ना की ती मुलगी मी होते मग तर तो मला सोडणारच नाही. असो चला झोपूयात आता. प्रेम करताय म्हणे तिकडे त्या वेदांतला प्रेम होय ना आणि इकडे तुझं आणि विक्रांतचं प्रेम थांबे ना. मम्मा मम्मा थांब मी पण येते. बच्चा एवढी छान तयार होऊन तू कुठे येतेस? अग वटपौर्णिमेची पूजा करायला चाललीस ना मी पण येते. बच्चा वटपौर्णिमेची पूजा लग्न झाल्यानंतरच करतात म्हणजे आता मी तुझ्या पप्पांसाठी पूजा करायला चालली आहे. तू कोणासाठी करणार पूजा? ऑफकोर्स मम्मा विक्रांतसाठी. म्हणजे बघ तसंही येत्या वर्षात आता आमचं लग्न होणारच आहे म्हणजे तेव्हा उपवास करायचंच आहे. मग या वर्षी केलं तर काय हरकत आहे? बर बाई तू म्हणशील तसं. बच्चा तू किती सुंदर आणि गोड दिसतेस. चल तुझ्या आधी दृष्ट काढते चल. नाही नाही नको नको थांब. ते वटपौर्णिमेचा मुहूर्त वगैरे काहीतरी असेल ना? नाही म्हणजे तू आता या टायमिंगला निघालीस म्हणजे मुहूर्त असणार तर आपण तिकडेच जाऊया. बर साबुदाण्याची खिचडी क्या बात आहे. काय सुंदर वास येतोय. आता मला अजून भूक लागली. आई आधी मला दे. अरे अरे तुम्हा दोघींचा आज उपवास असेल ना? तो बायकांचा काय असतो तो तो पिंपळाचा काय एक गाढवा वट सावित्रीचा उपवास म्हणतात. वट सावित्रीचा एक माझ्यासाठी हा उपवास करत असेल का कोणी? खूपच घाई झालेली दिसते लग्नाची. नाही आणि इतकंच असेल ना तर तू कर ना मग तिच्यासाठी उपवास. काय खरंच म्हणजे आजी जर का हा उपवास मी केला तर मला हवी ती मुलगी माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून मिळेल मला. मुलांसाठी का नसतात असे उपवास? मी तर सलग 7 दिवस उपवास करायला तयार आहे. नको नको काही 7 दिवस वगैरे करू नकोस. 7 दिवस ना आईला नाकी नऊ आणशील. हे खायला करून दे ते खायला करून दे त्यापेक्षा तू जेव पोटभर. तुझ्या लग्नाचं ना मी बघीन. आजी आई एक विचित्र गोष्ट घडली. काय झालंय? अगं ते लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट असतात ना त्यातल्या एक वेबसाईटवर कोणीतरी माझं प्रोफाईल अपलोड केलं आणि त्या कंपनीतनं एक बाई आली होती ऑफिसमध्ये. ती म्हणत होती की खूप चांगला रिस्पॉन्स आहे. काहीतरी 24 तासात 15,000 मुलींनी रिस्पॉन्ड केलं. अरे वा ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मग काय एखादी मुलगी आवडली की नाही तुला? बघितलं साई माझी मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत बघ. पण वेदांत तू फारच मनावर घेतलेलं दिसतेस लग्नाचं. नाही नाही मी नाही मनावर घेतलं पण या घरात कोणीतरी हे जास्तच मनावर घेतलं आणि माझं प्रोफाईल अपलोड केलं. सी लग्नाबद्दलचे माझे विचार सगळ्यांनाच माहिती आहे आणि रादर मी या मूर्खाला सांगत असतो की आधी करिअर बनव मग लग्न कर. अरे तुझ्या प्रोफाईलला माझ्या प्रोफाईल पेक्षा जास्त रिस्पॉन्स येईल मग बघ. मला गरज नाही माझं ठरलंय. व्हॉट बरोबर आहे तुझं करेक्ट आहे. वेदांत आता तू लग्न करायचं ठरवलंच आहेस ना तर मग मी बघते ना त्या सगळ्या मुलींची प्रोफाईल. हो हो आई तू ठरवून टाक नाहीतर दादासाठी मला उपवास करायला लागतील. ए इट युअर फूड. आई तू ओपन केलंस का ते प्रोफाईल माझ्यासाठी? नाही रे मी जे काही करते ना ते समोरासमोर करते. कोण छापून मला काहीच करायला आवडत नाही आणि तुझ्यासाठी मला एखादी मुलगी आवडली तर मी तुला सरळ तिच्या घरी घेऊन जाईन. हा मग तुम्ही लग्न करा नाही तर नका करू पण मुलगी मात्र माझ्याच पसंतीची असेल. ऐकलंस ना विक्रांत? आजी मला सांग ना मी कुठला उपवास करू? त्यापेक्षा ना आधी स्वतःच करिअर घडव. तुझ्या मोठ्या भावानी बघ कसं छान करिअर घडवलंय ते.
आणि तुझ्या लग्नाचं ना मी बघीन, नको काळजी करूस. बर वेदांत, कुठल्या साईट वर रे तुझं प्रोफाईल? नाही आम्ही मायलेकी बघतो ना, कुठली मुलगी पसंत पडते तर. काही गरज नाही, आणि चला मी निघतोय, मला उशीर होतो. अरे अरे कठीण आहे ग बाई, एक मुलगा लग्नाचा विषय काढला की पळून जातो, आणि हा दुसरा लग्न करण्यासाठी नुसता उतावीळ झालेला आहे. बघतोयस काय, खा ना खिचडी, भूक लागली आहे ना. ठीक, नको सांगू, मी काढेन शोध. ओके शोध, बघूयात कसं शोधतोयस. विजय बोला ना. तेव्हा त्या दिवशी त्या मॅट्रिमनी साईटच्या बाई आल्या होत्या, आठवते? हा, शांतीप्रिया मॅडम. हा, त्यांचं कार्ड असेल ना आपल्या रिसेप्शन वरती, ते घेऊन ये. रिसेप्शनला जायची काय गरज आहे, माझ्याकडे ठेवलंय मी. काय ना, मलाही गरज लागेल ना. एक मिनिट. हा हा, हे बघा. अहो आद्या मॅडम, अहो नशीब बाहेर रजिस्टर मध्ये नंबर आहे त्यांचा. काय बाहेर रजिस्टर मध्ये त्यांचा नंबर पण आहे का? हो. थँक्यू. ओ आद्या मॅडम, अहो कसं आहे, आता मी विडा उचललाय तुझ्या लग्नाचा. मी जबाबदारी घेतली आहे ना तुझ्या लग्नाची, त्यामुळे मी काही माघार बिगार घेणार नाहीये. थँक यू. वेलकम. काय मग कुठवर आलाय तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाचं? हे बघ, माझे पप्पा बोलले होते विक्रांतच्या आईशी, त्याची आई हो पण म्हणाली, इव्हन मला घरी बोलवलं होतं. अचानक काय झालं मला माहित नाही, पण आता त्यांनी एक अट टाकली. अट कसली? आधी वेदांचं लग्न व्हायला हवं 2 महिन्यात, आणि जर ते लग्न झालं तर त्या विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देणार आहे. हे काय मध्येच, तो वेदांत तर मुलींना हेट करतो ना. नाही मग तुझं लग्न नक्की होईल, कारण वेदांत तर काही लग्न करणार नाही. तू तो इव्हेंट नाही बघितलास का, 36 गुणी जोडी? नाही. व्हॉटएव्हर, आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन. यु नो व्हॉट, माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा तर तो वेदांत वानखेडे, आणि काही झालं तरी मी तो काढणारच. वाव, सारिका बडवाईक इज बॅक. ए पण एक गोष्ट 100% खरी हा, तुझ्या पप्पांचं नाव घेतलं की लगेच काम होत. इवन मला कॉलेजमधून परमिशन पण मिळाली. टेल मी समथिंग न्यू. तुझ्या फ्रेंडशिपचा हा फायदा आहे. हाच प्रॉब्लेम पण आहे, कळलं का? हाच प्रॉब्लेम पण आहे, कारण लोक असाच माझा फायदा घेतात, माझ्या चांगुलपणाचा उपयोग करून घेतात, आणि नंतर मी कशी वाईट आहे अशी लेक्चर्स मलाच देत बसतात. घरातले काय बाहेरचे काय सगळे सारखेच आहेत, पण मी चांगली आहे तोवर चांगली आहे. वाईट झाले ना मी, लोकांची आयुष्य खराब होतील. कोणाचं आयुष्य खराब करणारेस तू? वेदांत वानखेडेच. माझा अपमान करतो ना तो. त्याला ना माहित नाही अजून ही सारिका बडवाई कुठल्या टोकाला जाऊ शकते ते. वेदांत वानखेडे, नाउ जस्ट टू वेट. Come in. Sir. अमूल्याला पाठव. ठीक आहे सर. सर मग अमूल्या मॅडमला घेऊन जाताय ना तुम्ही अंबाझरीला? जेवढं सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे सर, गो. Come in. मी या
मुलाचा ड्रेस घालून येईन आणि त्यावर अशी मॅचिंग ओढणी. अगं कालच पकडले गेले असते मी, कशी वशी वाचले. मला तर वाटत वेदांतनी मला कन्फर्म बघितलं. आता पण मी केबिन मध्ये गेले होते ना तेव्हा मला टोक लावून बघत होता आणि आता म्हणतो माझ्या बरोबर चल. आय एम शुअर वहिनी त्याने मला काल ओळखलंय. नाही ग, मला नाही वाटत तसं. हे बघ, जर तसं काही असतं ना तर एवाना दादाने तुला फायर करून टाकलं असतं माहितीये. पण आता तुलाच तिकडे जाऊन काहीतरी सोल्युशन काढावं लागणार. एक काम कर, तू हा फोन घेऊन जा आणि तिकडे पोहोचलीस ना की त्या मुलीला शोधायचं नाटक कर आणि मग थोड्या वेळाने ती आलीच नाही असं म्हणून तिकडनं निघून जा. ठीक आहे, घे. हा असंच काहीतरी करायला पाहिजे. मी बाबा आधी हा फोन सायलेंट करते, जीवा कधी कॉल करेल ना त्याचं काही नेम नाही. ए सारखं सारखं नाही हा माझ्या भावाला चिवा म्हणायचं. सॉरी बहिणी, पण तुझा दादा चिवा आहे आणि चिवाच राहण. बर, येते मी. हो जा. अगं ऑल द बेस्ट तरी म्हण, खूप गरज आहे आज मला त्याची. हो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आय एम शुअर तू सगळं नीट सांभाळून घेशील. जा आता. अरे देवा, आता या येलो कलरच्या ड्रेसवाल्या मुलीचं काही खरं नाही. काय करू? दादा आणि बहिणींना फोन करते. अरे कोणी तो फोन उचला. एक्सक्यूज मी, येलो ड्रेस. हो, तू आहेस ना ती मुलगी? तूच रात्री आली होतीस ना माझ्या घराजवळ आणि ते दगड फेकला होतास. मी? काय प्रॉब्लेम काय का तुझा? का माझ्या मागे लागली आहेस? हे बघ, माझ्याकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही, आधीच सांगतो. एक मिनिट, कोण आहात कोण तुम्ही? अच्छा, मी कोण आहे? अगं तू ते लिपस्टिकने चिठ्ठी लिहून पाठवली होतीस ना मला. चिठ्ठी? हो, आणि तुझंच प्रेम आहे ना माझ्यावर, तूच मला इथे बोलवलंस. मी? आणि आता पण तू फोन केला होतास ना काय ते मोठ्या झाडाखाली येलो ड्रेस घालून बसले म्हणून. हा येलो ड्रेस तर हाच आहे, झाड पण हेच आहे, पण मी तुम्हाला फोन नाही केलाय. हे बघ तू खोट. मुलींना असं प्रेमाने बोललेलं आवडतं, म्हणजे भेटल्यानंतर अशी कॉम्प्लिमेंट दिलेली आवडते. जसं की नाईस ड्रेस, आज तू खूप छान दिसतीस. आधी असं म्हणायचं आणि मग बोलायला सुरुवात करायची. हे बघ असं म्हणायचं, तुझा आवाज खूप गोड आहे, असं वाटतं की तुझ्याशीच बोलत राहा. माझा दिवस तुझ्या विचारांनी सुरू होतो आणि माझी रात्र तुझ्या आठवणीत संपते. तुला बघितलं की असं वाटतं आयुष्यभर तुझ्याच सोबत राहावं. प्रेम काय असतं हे मला तुझ्याकडे बघितलं की जाणवत. मला आयुष्यात आणखी काहीच नको, फक्त तुझी साथ हवी.
वेदांत वानखेडे। सर हे बघा, हे माझे बॉस आहेत, मी यांच्या ऑफिसमध्ये काम करते। मी खरं सांगते सर, हे मुलींशी बोलत सुद्धा नाहीत। इनफॅक्ट सर, यांच्या ऑफिसमध्ये मुलीच नाही आहेत कामाला। त्यामुळे सर, तुम्ही जे काही बोलताय ना ते खरंच अशक्य आहे। तुमच्यासोबत हे होते ना गार्डनमध्ये, तुम्ही दोघे बोलत होता ना तिकडे, आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही यांच्या ऑफिसमध्ये काम करता, म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये मुली नसतात, हे पण खोटं आहे। जा बसा जरा तिकडे, आणि हे बघा आम्हाला आमचं काम करू द्या, तुमची एकच केस नाही आमच्याकडे। हा जा बसा। ऐक ना, आपण वकिलांना बोलवूयात का? नको। अरे पण का? गम मग आईला कळेल आणि ती अख्खं पोलीस स्टेशन डोक्यावर घेईल। मी काय सांगणार आहे मी तिला? सी यू डोंट वरी, करतो मॅनेज। डीसीपी शिंदेंशी बोललोय, ते मदत करतील। आणि ऐक, तुझा घरी इथे थांबू नकोस। मी कुठेही जाणार नाहीये। चव्हाण, मग मी तिथून ऑफिसला गेलो, मला एक इम्पॉर्टंट मेल करायचा होता। ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे अडकलो कारण लिफ्ट बंद झाली, कारण लाईट गेली होती। आणि मग सकाळी निघून मी घरी आलो आणि मग परत ऑफिसला गेलो। त्यानंतर संध्याकाळी मी अंबाझरी गार्डनला गेलो होतो, जिथे मला हे भेटले। इव्हेंटची तारीख परत सांगा। 23 मे। ठीक आहे, बाहेर बसा तुम्ही। बसूया। वेदांतने सांगितलेली तारीख आणि एफ आय आर मधली तारीख दोन्ही एकच आहे। मी एकदा शिंदे साहेबांच्या कानावर घालतो, मॅटर सिरियस आहे। ठीक आहे सर, तोपर्यंत मी पुढची इन्फॉर्मेशन काढतो। जैन सर, इन्स्पेक्टर नाईक, अंबाझरी पोलीस स्टेशन। येस सर, वानखेडेंचं स्टेटमेंट आम्ही आता रेकॉर्ड केलं आहे सर। येस सर। अमूल्य, तुझा आता घरी तुझ्या घरचे काळजी करत असतील। अरे नाही, मी थांबते। हे बघ, मी आहे म्हणून तर तुला नीट वागवत आहे, नाहीतर ठाण्यात लोकांना कुठून काढतात। मी पिक्चर मध्ये बघितलं। अग पिक्चर मध्ये ते अति करतात, तसं काही होत नाही ते। आणि मी बोललो ना डीसीपींशी, एक दोन तासात बाहेर पडेन मी इथून आणि निघालो की फोन करतो तुला। डोंट वरी, तुझा घरी कारण आता उशीर होईल, मग कशी जाणार आहे रात्री। ओ साहेब ऐका ना, जाऊ द्या ना। ओ साहेब ऐका ना, जाऊ द्या ना। ओ साहेब ऐका ना, जाऊ द्या ना। अरे सापडला ना शेवटी। हा अंबाझरी गार्डन मध्ये तू पोरींना छेडतोस अशा खूप कंप्लेंट आल्यात तुझ्या। चव्हाण, याला एक रात्र आत टाका आणि आपला पाहुणचार द्या। एक रात्र आत राहिला ना तर पोरींना छेडायचं काय, पोरींकडे मान वर करून बघणार नाही। घेऊन जा सर। साहेब जाऊ द्या ना, माफ करा ना। ओ साहेब ऐका ना। ओ साहेब जाऊ द्या ना। ओ साहेब ऐका ना। ओ साहेब
तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. या. तुमच्याकडे ज्या काही मौल्यवान वस्तू असतील ते यांच्याकडे सबमिट करा. नाही, माझ्याकडे फक्त माझा मोबाईल आणि वॉलेट आहे. नाही, ते राहू दे तुमच्याकडे. तुम्ही तिकडे आत बसा. चव्हाण. हा साहेब. यांच्यासाठी आतमध्ये खुर्ची टाका. ठीक आहे साहेब. म्हणजे तुम्ही मला अरेस्ट करताय तर? नाही नाही, चौकशीसाठी फक्त डिटेन केलंय. मी व्यवस्थित बोललोय शिंदे साहेबांशी. पाहिजे तर तुम्ही तुमच्या वकिलाला बोलवून घ्या. नाही नको. साहेब, साहेब तुम्ही सरांना पण असेच मारणार आहात का? नाही नाही, तसं आम्ही मुद्दाम मारत नाही कोणाला. त्यांनी जर कोऑपरेट केलं तर कशाला मारू आम्ही त्यांना. हे बघा, तुम्ही मुलगी आहात, समजू शकता. एका मुलीने कंप्लेंट केली आहे त्यांच्या विरोधात सेक्शुअल हॅरॅसमेंटची. तिने जी तिच्या कंप्लेंट मध्ये वेळ आणि तारीख दिली आहे तीच वेळ आणि तारीख वेदांतने त्याच्या स्टेटमेंट मध्ये दिली आहे. मग सांगा, हा काय करू शकतो आम्ही? चौकशी तर करायला लागेल ना. नाही, तुम्ही चिंता करू नका, आज रात्री तरी आम्ही काय करणार नाही त्यांना. पण तुम्ही इथे थांबू नका. हॅलो वेदांत. अरे कुठे आहेस तू? आई, मी एका कामामध्ये अडकलोय. वेदांत, हे बघ, अजिबात माझ्याशी खोटं बोलायचं नाही. जे काही आहे ते खरं सांग. आई, मी अंबाझरी पोलीस स्टेशनला. काय पोलीस स्टेशनला? एका केस मध्ये डिटेन केलंय मला. तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलंय. यांच्या नावाने एका मुलीची कंप्लेंट आली आहे. यांनी त्याच्यावर सेक्शुअल असॉल्ट केलाय. आय एम सॉरी वेदन, तुला डिटेन करावंच लागेल. अरे इतकी मोठी गोष्ट झाली आणि तू एका शब्दाने मला सांगितलं नाहीस. तुला अरेस्ट केले? डिटेन. हो रे बाबा, तेच ते डिटेन काय ते. पण मला सांग, तू आपल्या ऍडव्होकेट देशपांडेला फोन का नाही केलास? मी बघते आता काय ते. नको काळजी करूस. आई, काय झालं नक्की? एक मिनिट थांब. हा देशपांडे, ताबडतोब अंबाझरी पोलीस स्टेशनला पोहोचा. अहो अहो, वेदांतला अरेस्ट नाही नाही डिटेन केले. मी पोचते, तुम्ही ताबडतोब पोचा.
काय झालंय दादा पोलीस स्टेशनला काय मी पण येतो बरोबर नाही नाही तू आता इथेच थांब मी बघते काय करायचं ते राजकारण्याची बायको आहे मी माझ्या मुलाला कसं कोणी डिटेन करू शकतं मी जाऊन येते तू ड्रायव्हरला गाडी काढायला सांग मी येते चेंज करून बर अमूल्या अगं इतकी घाई का करतेस तू अगं मला उशीर झालाय मी वेदांतकडे चालले मी येऊ का नाही अगं नको त्याला नाही आवडणार मला सांग आपण आपण कोणाची तरी मदत घेऊया का पुरुषोत्तम काकांना सांगूया ताई अगं नको 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 तुला माहितीये ना तो कसा आहे त्याला नाहीच आवडणार उगाच आणखी तमाशा नको मग अण्णांना सांगून बघूया का त्यांच्या खूप ओळखी आहेत ताई अगं काहीतरीच काय एक तर ऑलरेडी इतकी टेन्शन आहे आणि त्यात तू असे सजेशन देते वेदांतने अजून त्याच्या तरी घरी सांगितलंय का आणि त्याच्या आईच्या काही कमी ओळखी आहेत आपण ह्या सगळ्यात नाही पडू शकत वेदांत ठरवेल की त्याला कुणाची मदत घ्यायची आहे आणि कधी येते मी आणि हो हे सगळं विक्रांतला नको सांगूस नाहीतर आणखी एक नवीन गोंधळ मी इथेच ठीक आहे वकील साहेब बोला केस काय आहे साहेब म्हणजे एवढ्या प्रतिष्ठित माणसाला तुम्ही रात्रभर इथे बसवून ठेवले पोलीस स्टेशन मध्ये केस काय ते ऐकून घ्या एका मुलीने यांच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस टाकली आहे नाही नाही हे शक्यच नाही वेदांत साहेबांनी दिलेले सगळे डिटेल्स आणि त्या मुलीने कंप्लेंट मध्ये केलेले डिटेल्स मॅच होत आहेत आता तुम्हीच सांगा मला आम्ही काय करू शकतो आणि सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केस मधल्या विक्टीमला न्याय मिळवून देणं कामच तर आहे ना आमचं सर मला थोडा वेळ द्या मी बोलतो वेदांतशी ठीक आहे थँक्यू वेदांत चला जरा बोलायचं आहे तुमच्याशी या हे बघा डॉक्टर आणि वकिलांना सगळं खरं सांगायचं असतं पोलीस सांगतायत सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस आहे हे बघा मी जे स्टेटमेंट दिले ते खरं आणि ते मी ह्यांना पण सांगितलं मी एका इव्हेंटला गेलो होतो मग तिथून रात्री ऑफिसमध्ये गेलो आणि रात्रभर ऑफिसमध्ये धडकलो सकाळपर्यंत मी नाही बाहेर पडू शकलो हो पण मग त्या मुलीने अशी केस का केली तुमच्यावर मला नाही माहित आणि आणि कोण आहे ही मुलगी हे बघा पोलीस काही सांगणार नाहीत पण ते तुम्हाला नोटीस देऊन अरेस्ट नक्कीच करू शकतात मला आता तुमच्या अटकपूर्व जामिनाची तयारी करायला पाहिजे खरं तर अशा केसमध्ये जामीन मिळणं खरंच खूप कठीण असतं मला जरा कळेल का नक्की काय चाललंय मॅडम एका मुलीवर अतिप्रसंग केल्याची केस आहे काय हो आणि आतापर्यंत झालेल्या चौकशीतून हे निष्पन्न होत आहे की हा आरोप खरा असू शकतो नाही नाही हे शक्यच नाही अहो वेदांत मुलींच्या आसपास सुद्धा फिरकत नाही कोण आहे ती मुलगी मॅडम कायद्यानुसार अशा केसमध्ये मुलींचं नाव नाही सांगितलं जात देशपांडे सर सर प्लीज मला फक्त एकदा FIR वाचायला मिळेल का आता तू वाचणार का कोण आहेस का तू हा सुप्रीम कोर्टामधली वकील आहेस का काय देशपांडेंपेक्षा तुला जास्त कायदा कळतो आई तू उगाच रागवू नकोस ना प्लीज मॅडम आता या क्षणी ना वेदांतला आपल्याला या केस मधून सुखरूप बाहेर काढून घरी नेणं आवश्यक आहे हा त्यामुळे प्लीज तुम्ही थोडं शांत रहा तू जरा येतेस का मला तुझ्याशी बोलायचंय हे बघा विक्टीमचं नाव आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत तुम्ही मला ओळखलं नाहीत का मी नूतन श्रीधर वानखेडे मॅडम ओळखलं आम्ही तुम्हाला आम्हाला कल्पना होती म्हणून वेदांत साहेबांना आम्ही खूप चांगली वागणूक दिली मग हे वकील सांगतायत तसं वागा आणि कोऑपरेट करा नाहीतर उगीच मला तुमच्या वरिष्ठांना फोन करायला लागेल ठीक आहे थांबा थोडं वागमारे सर FIR ठीक आहे सर
सार्थक तू परत चेन्नईला कधी जाणार आहेस? मी वेदांशी डिस्कस करतो आणि मग ठरवतो. ओके ठीक आहे. कम इन. गुड मॉर्निंग. मॉर्निंग्स. गुड मॉर्निंग्स काय मॉर्निंग? मॉर्निंग एकच असते. हा पण तुम्ही दोघे आहात ना म्हणून गुड मॉर्निंग. काय तुझ बरं बोल काय झालं? ते सर अजून आले नाहीत काय? नाही त्यांना इतका उशीर होत नाही कधी यायला ना म्हणून विचारलं. अरे मीटिंग असेल काहीतरी त्याची. हा हो सार्थक सर सगळ्या मीटिंग मला माहिती असतात. आणि ते अमूल्या मॅडम त्या पण दिसले नाही. ती येईल थोड्या वेळ. नाही काय ना काल ऑफिस मधून जाताना ते एकत्र गेले होते ना अंबाझरीला. मला वाटलं गायब झाले की काय. विजय गप बस. तू बस तुझ्या अकलेचे तारे तोडू नकोस. त्यांच्यामध्ये तसं काही नाहीये. येतील ते थोड्या वेळाने ऑफिसला. आणि काय रे मी दादाला सांगू का तू हे असं काही बोलतोय त्याच्याबद्दल? ते नाही नको कशाला. माझी नोकरी म्हणजे तारेवरची कसरतच आहे. हे काय मी जातो ना कामाला लगेच जातो. आलोच मी. हवा कायदाच असा आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. मला त्या मुलीचं नाव हवंय. तुम्ही त्यात पडू नका. ते आमचं काम आहे. आम्ही पूर्ण चौकशी करतो आणि कळवतो ना तुम्हाला. मॅडम तुम्ही लय हिंमत दाखवलीत. तुम्ही यांच्या गर्लफ्रेंड आहात? नाही नाही नाही. आमच्यात तसं काही नाहीये. वानखेडे साहेबांनी पण सांगितलं ते ऑफिसमध्ये अडकले होते म्हणून. पण तुमचं नाव नाही घेतलं. हो एखाद्या मुलीबरोबर आपण रात्रभर एकत्र होतो हे सांगितलं तर लोक काय म्हणतील अशी भीती असते. पण मॅडम तुम्ही हिंमत दाखवली. मुलगी असून तुम्ही सगळं सत्य बाहेर आणलं. मानलं तुम्हाला. एक रात्र तुम्ही दोघेच सोबत होतात हे सांगायला जिगर लागते. मानलं तुम्हाला. बरं आता मी पुढच्या इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतो. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. इट्स ओके सर.